हेलो फ्रेंड्स, आता अपन पोटेंशियोमीटरचा सेकंड यूज पाहणार आहे। त्याच्यामध्ये आपण कॉम्बिनेशन मेथड यूज करतोय कंपॅरिझन ऑफ सेल साठी। तर इथे आपण डायग्राम ड्रॉ केलेली या पद्धतीने इथे आपण फोर प्लग की जो यूज करतोय हा सेल ई1 आहे आणि हा सेल ई2 आहे। या दोन्हीमध्ये आपण कंपॅरिझन पाहणार आहे। इथे गॅलन मीटर जोडलं आहे, त्याचं पॉझिटिव्ह टर्मिनल आपण या कॉम्बिनेशनला जोडले पोटेन्शियोमीटरचा, आणि निगेटिव्ह टर्मिनल आपण जॉकी किंवा स्लायडर टच अटॅच केलेलं आहे। आता इथे आपण काय केलंय की फोर प्लग केस घेतल्यास आपल्याला सेलचं कंपॅरिझन करायचं आहे। त्याच्यामध्ये दोन केसेस पाहिजे आपल्याला। पहिली केस सम मेथड आणि दुसरी डिफरन्स। आता सम अँड डिफरन्स केसमध्ये दोन सेल कसे आणायचे हे पाहिजे आपल्याला। आता ज्यावेळेस आपण इथे फर्स्ट केस पाहतोय ती म्हणजे सम मेथड, त्यामध्ये काय करायचं आपल्याला प्लग कीज ए आणि बी, ज्या प्लग कीज ए आणि बी आहे त्या क्लोज ठेवायच्यात आणि प्लग कीज सी आणि डी ओपन ठेवायच्यात। त्यावेळेस सेल काय करणार आहे एकमेकांना असिस्ट करणार आहे, म्हणजे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह टर्मिनल त्यांचं समोरासमोर येणार आहे। ते कसं येते ते आपण डायग्राम मध्ये पाहूया। ठीक आहे, ज्यावेळेस आपण या पद्धतीने सप्लाय पास होतो इकडे इथे पाहू शकता। आता या केसमध्ये काय होणार आहे पहा, इथे जर तुम्ही पाहिलं तर आपली प्लग की ए ठिकाणी क्लोज आहे, म्हणजे इथून करंट पास होईल। त्यानंतर काय होईल, ही प्लग की काय डी जी प्लग की आहे ती आपली ओपन आहे, म्हणजे इकडे सप्लाय जाणार नाही, मग इकडे जाईल, इकडून इकडे येणार आहे आपण बी कडे, आणि बी कडून आउट होईल कारण सी प्लग की आपली ओपन आहे, म्हणजे गॅलनमीटर कडे जाईल, आणि गॅलनमीटर कडून निगेटिव्ह जे निगेटिव्ह टर्मिनल त्याला आपण जॉकी टच केलाय मग तो इकडे। आता आपण नल पॉईंट शोधणार आहे, नल पॉईंट मेथड यूज करणार आहे याच्यामध्ये। मग आपण स्लाइडली जॉकी टच करत आपण पी पॉईंट शोधणार आहे की ह्या कॉम्बिनेशनच्या अक्रॉस आपल्याला नल पॉईंट भेटेल, म्हणजे ह्या ए आणि पी चं पोटेन्शियल, म्हणजे ए पॉईंटला जेवढं पोटेन्शियल आहे, म्हणजे ए पॉइंटला किती पोटेन्शियल असेल ई वन प्लस ई टू, तेवढंच पोटेन्शियल पी पॉइंटला येईल, म्हणजे त्या लेंथला आपलं जे पोटेन्शियल आहे टोटल ते काय डायरेक्टली प्रपोर्शनल अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर, म्हणजे ई वन प्लस ई टू इक्वल टू के एल वन। मग हे झालं समेशन। मग आता डिफरन्स मध्ये कसं आणायचं त्यांना, ठीक आहे, ही फर्स्ट कॉम्बिनेशन झालंय। आता डिफरन्स मध्ये कसं आणायचं, डिफरन्स मध्ये आणण्यासाठी आपल्याला काय करायचं पहा, ठीक आहे, तुम्हाला समेशन समजलं असेल होपसो। आता डिफरन्स मध्ये आणण्यासाठी काय करायचं, सेकंड केस, सेकंड केस मध्ये काय करायचंय, वी पुट प्लग कीज बी सॉरी सी अँड डी आर क्लोज अँड प्लग कीज ए अँड बी आर ओपन। त्या केसमध्ये आपले सेल एकमेकांना अपोज करणार आहे। अपोज म्हणजे काय होणार आहे, ई वन असेल निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह सॉरी निगेटिव्ह पॉझिटिव्ह हा ई टू सेल, म्हणजे दोन इंच निगेटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल काय येणार त्या ठिकाणी फेस टू फेस येणार। मग त्यावेळेस ज्यावेळेस सेम टर्मिनल फेस टू फेस येतात त्यावेळेस ते एकमेकांना काय करणार आहे, अपोज करणार आहे। आता ते कसं होणार आहे डायग्राम मध्ये पाहू आपण। आता आपण काय केले, ही प्लग की आपण ओपन केली आहे, ठीक आहे, आणि ही प्लग की पण काय केली ओपन केली, मग आपला सप्लाय इकडून असा येईल असा जाईल, ठीक आहे, म्हणजे निगेटिव्ह टर्मिनल कोण निगेटिव्ह कडून गेला इकडे निगेटिव्हला आलाय, इकडून जाऊन असा येऊन इकडे जाईल म्हणजे आपल्या गॅलनमीटरकडे, आणि गॅलनमीटर कडून इकडे येईल, आणि आपण पी डॅश पॉईंटला कशाला पी डॅश पॉईंटला आपण काय फाईंड करणार आहे आपला नल पॉईंट, मग म्हणजे ए आणि पी डॅश पॉईंटचं पोटेन्शियल काय झालंय सेम। ज्यावेळेस इतकी पोटेन्शियल पॉईंट भेटतात त्यावेळेस त्याच्या बिटवीनचं पोटेन्शियल काय होतं त्या ठिकाणी दोन्ही पॉईंटला कॉमन असतं, त्याच्यावेळेस नल पॉईंट भेटतो। म्हणजे मग आता ह्या कॉम्बिनेशनचं जे पोटेन्शियल आहे तेच ह्या लेनच्या अक्रॉस आलंय, म्हणजेच काय झालं ई वन प्लस ई टू सॉरी आता डिफरन्स मेथड आहे म्हटल्यावर यांचं सबट्रॅक्शन साईन ई वन मायनस ई टू इज इक्वल टू के एल टू, कारण आपली जी लेंथ आहे ए पी डॅश इज इक्वल टू काय एल टू, आणि त्याचं करस्पॉन्डिंग जे पोटेन्शियल आहे ते काय आहे ई वन मायनस ई टू आहे, ही सेकंड केस, ठीक आहे। मग आणि फर्स्ट अँड सेकंड केस जर ऑब्झर्व केली ना आपण त्यांचा जर रेशो घेतला ई वन प्लस ई टू अपॉन ई वन मायनस ई टू इज इक्वल टू काय एल वन अपॉन एल टू, पण आपल्याला सेलचं कॉम्बिनेशन पाहिजे, मग आपल्याला काय करावं लागेल क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल, क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय होईल एल टू इंटू ई वन प्लस ई टू
इज इक्वल टू काय एल वन इंटू ई वन मायनस ई टू आपल्याला ई वन बाय ई टू च्या फॉर्म मध्ये आणायचे कारण सेम कम्पेअर करायचे मग काय होईल आता मल्टीप्लाय केलं ई वन एल टू प्लस ई टू एल टू इज इक्वल टू काय इथे येईल ई वन एल वन मायनस ई टू एल वन आता आपल्याला काय करावं लागणार आहे ई वन ई वन च्या टर्म एका साईडला कारण ई वन कॉमन काढायचा आणि ई टू ई टू च्या टर्म एका साईडला मग आता हा ई वन इकडे आणू म्हणजे ई वन एल टू मायनस ई वन एल वन इज इक्वल टू सॉरी हा आपण तिकडे घेऊन जाऊ ई टू ला इकडे आणू ई टू एल टू प्लस ई टू एल वन इज इक्वल टू काय ई वन एल वन मायनस ई वन एल टू ठीक आहे इथे ई टू कॉमन घेतलं इथे आपण काय कॉमन घेतलंय ई टू ब्रॅकेट मध्ये काय राहील एल वन प्लस एल टू इज इक्वल टू इकडे काय राहील ई वन एल वन मायनस एल टू च्या फॉर्म मध्ये ठीक आहे आणि मग ह्या केस मध्ये काय येईल ई वन अपॉन ई टू इज इक्वल टू एल वन प्लस एल टू अपॉन एल वन मायनस एल टू ओके तर या पद्धतीने आपण दोनही सेल्स काय केले कम्पेअर केले या पद्धतीने आपण कम्पेअर करतो म्हणजे जो रेशो आपण घेतो ई वन बाय ई टू त्याला आपण कम्पेरिझन बिटवीन टू सेल्स म्हणतोय ओके सो या मेथडला आपण काय म्हणतो कॉम्बिनेशन मेथड आणि इथे आपण सम अँड डिफरन्स म्हणजे पहिल्यांदा ऍडिशन मध्ये दोन सेल्स घेतले नंतर रिअरेंज करून आपण त्यांना डिफरन्स मध्ये आणलं प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर युज केला दोनही इक्वेशनचं डिवायडेशन घेतलं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सिम्प्लिफाय केलं ई वन बाय ई टू च्या फॉर्म मध्ये ओके सो या पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन केलं थँक्यू